मित्रांनो, सध्या सनी देओलच्या गदर 2 या पिक्चराची सगळीकडे चर्चा आहे, पण अशा तर एक बातमी सर्वांचे लक्ष वेधत आहे, सनी देओलला बँक ऑफ बडोदाने नोटीस बजावली आहे। मित्रांनो, सनी देओलने 56 कोटींचे कर्ज घेतले होते। सनी देओलचे हे कर्ज सनी देओल फेडू शकला नाही, त्यानंतर त्याला बँकेकडून नोटीस आली आहे। कर्ज न भरल्यास सनी देओलच्या जिहू येथील सनी विला या बंगल्याचा लिलाव केला जाणार आहे। या बंगल्यासाठी सनीने कर्ज घेतले होते, यासाठी जाहिरातही काढण्यात आली आहे। बँकेने जारी केलेल्या जाहिरातीत सनी देओलचे जामीनदार म्हणून त्याचे वडील धर्मेंद्र यांचे नाव आहे। यामध्ये लिलावाची तारीख 25 सप्टेंबर ठेवण्यात आलेली आहे। सनी देओल सध्या लंडनमध्ये असल्याचं कळत आहे। त्याच्या टीमशी संबंधित एका व्यक्तीने सांगितले की तो लवकरच या संदर्भात एक निवेदन जारी करणार आहे। मित्रांनो, आपल्या काय प्रतिक्रिया या नोटीसीबद्दल सनी देओलच्या, आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, आणि जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं। मित्रांनो, धन्यवाद।